क्वाड्रिलेटरल कसा करायचा ते बघितलं जाईल, पण आता या भागामध्ये आपण क्वाड्रिलेटरलचे टाइप्स कोणते ते बघणार आहोत. आता पहिला टाइप आपण बघणार आहोत क्वाड्रिलेटरलचा रेक्टॅंगल, दुसरा टाइप स्क्वेअर, तिसरा रॉम्बस, चौथा पॅरलोग्राम, पाचवा ट्रॅपेझियम आणि सहावा ट्रायंगल. या सगळ्या जे क्वाड्रिलेटरल आहेत त्यांचे आपण तीन दृष्टिकोनातून विचार करणार आहोत, साइड्स, अँगल आणि डायगोनल. आता सुरुवातीला रेक्टॅंगलच्या बाबतीत बघू आपण. रेक्टॅंगलच्या ज्या ऑपोजिट साइड्स असतात ते इक्वल लेंथचे असतात, म्हणजे ही साइड याच्याशी इक्वल, ही साइड याच्याशी इक्वल, मग ऑपोजिट साइड्स ला काम करतो. त्याच्यानंतर अँगल, प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो रेक्टॅंगल मध्ये, आणि डायगोनल हे इक्वल लेंथचे असतात म्हणजे कॉन्ग्रुएंट असतात, आणि ते एकमेकांना बायसेक्ट करतात, इंटरसेक्ट इच अदर. दुसरा टाइप आहे स्क्वेअर, स्क्वेअर मध्ये चार साइड या इक्वल लेंथचे असतात म्हणजे ऑल साइड्स आर इक्वल लेंथ. त्याच्यानंतर आपण दुसरा दृष्टिकोन बघितलं अँगल, प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो. त्याच्यानंतर आपण डायगोनलचा जर विचार केला तर डायगोनल हे इक्वल लेंथचे असतात, बायसेक्ट इच अदर आणि परपेंडिक्युलर टू इच अदर. पुढचा टाइप घेतला रॉम्बस, रॉम्बस आणि स्क्वेअर मध्ये थोडा फरक असायला, जर आपण थोडासा प्रेस केला तर आपल्याला रॉम्बस शेप मिळतो, म्हणजे ज्या साइड्स आहेत त्या इक्वल लेंथच्या आहेत रॉम्बस मध्ये सुद्धा, चार साइड्स या इक्वल लेंथच्या असतात. राहिला अँगलच्या बाबतीत, अँगल मध्ये अपोजिट अँगल जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट, हा अँगल याच्याशी. डायगोनल असतात ते एकमेकांना बायसेक्ट करतात आणि परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजे तर राईट अँगल, राईट अँगल होतो. पुढचा जो प्रकार आहे पॅरलोग्राम, पॅरलोग्राम मध्ये अपोजिट साइड्स ज्या असतात त्या पॅरलल पॅरलल असतात, ही ही साइड याच्याशी पॅरलल, ही साइड याच्याशी पॅरलल, आणि इक्वल लेंथच्या सुद्धा असतात अपोजिट साइड्स. त्याच्यात अँगलचा जर विचार केला अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, हा अँगल याच्याशी आणि हा अँगल याच्याशी. राहिला डायगोनलच्या बाबतीत, डायगोनल बायसेक्ट इच अदर. पुढचा आहे ट्रॅपेझियम, ट्रॅपेझियम जर बघितलं अपोजिट साइडची एक पेअर ही पॅरलल असते, आणि ऍडजसंट अँगलचे जर पेअर घेतला चार पेअर येतील, ही एक पेअर, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी, परंतु ही ऍडजसंट अँगल जी आहे ही पेअर आणि ही पेअर, ही एक पेअर, हा अँगल आणि हा अँगल, म्हणजे ही एक पेअर आणि हा अँगल आणि हा अँगल, म्हणजे आपण इथं मार्किंग करून घेऊ आपण लागेल असतं तात्पुरती. हे यांचे जर विचार केला ह्या दोन हा अँगल आणि ह्या अँगलचा, तर यांची बेरीज जर केली तर 180 म्हणजे सप्लिमेंटरी असतात ते, कारण की हा पॅरलल लाईन्स आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल. इकडे पण तसं एन हा अँगल आणि हा अँगल याची जर बेरीज केली तर 180 डिग्री म्हणजे सप्लिमेंटरी असतात. इकडे पण या पॅरलल लाईन्स असं धरायचं आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल. हे झालं ट्रॅपेझियमचं वैशिष्ट्य. पुढचा काय काय मध्ये ऍडजसंट साइड जे असतात इक्वल, ही साइड आणि ही साइड इक्वल लेंथ, ही साइड आणि ही साइड इक्वल लेंथ. आता डायगोनल अँगलच्या बाबतीत म्हटलं तर हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट असतात, याचा आणि याचा कॉन्ग्रुएंट, हे अँगल आहे कॉन्ग्रुएंट नसतात, आणि एकच डायगोनल बायसेक्ट होतो आणि परपेंडिक्युलर टू इच अदर, एवढं आपल्याला काहीच्या बाबतीत म्हणता येईल. अशा पद्धतीने टाइप्स ऑफ क्वाड्रिलेटरल आपल्याला सांगता येते. थँक्यू.